आता आपण चौरसाच्या परिमितीवर एक उदाहरण करूया. कधी कधी काय होत, चौरसाची परिमिती देऊन तुम्हाला त्याची बाजू मारायला लागली असं एक उदाहरण. उदाहरणार्थ एका चौरसाकृती कोळीची परिमिती 64 मीटर असेल तर त्या कोळीची प्रत्येक भिंत किती लांबी असेल. उदाहरणामध्ये आपण पाहूया, उदाहरणार्थ आकृती, आपण आकृती पाहूया. या आकृतीने तुम्हाला सोपं जायचं की अशी चौरसाकृती भिंत आहे, चौरसाकृती कोळी आहे आणि याची परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या मापाची लिहिली आहे 64 मीटर. ए बी सी डी या सर्व बाजूंच्या मापाची लिहिली 64 असेल तर प्रत्येक बाजू तुम्हाला करायची. मग सूत्र काय आहे, चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू. आपल्याला काय दिलंय, परिमिती ही आहे 64 आणि 4 तर आपल्याकडे बाजू आहेत, फक्त काढायचे प्रत्येक बाजूचं माप. मग एक बाजू काढायची आपल्याला, आपण काय करूया, परिमिती दिलेली 64 ही अशीच ठेवूया. बाजू काढायची, बाजू पण झाली. आता या 64 या 64 4 ने भागूया. 4 ने का भागायचं, कारण या चौरसाला 4 बाजू आहेत. तर 4 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 4 आणि बाजू यांच्यामध्ये गुणाकार ही क्रिया आहे. आपण आता बरोबर चिन्हाच्या अलीकडे ह्या 4 ला घेतलं तर यांच्यामध्ये असलेला गुणाकाराचा गुणधर्म तो भागाकारामध्ये त्या ठिकाणी रूपांतरित होईल. म्हणून 4 ला इथे बाजूने गुणलं तर इथे 4 ला 64 4 ने भागायचं. मग 64 4 ने भागलं, 4 × 4 = 2 × 2 = 24 आले, 4 × 24 उत्तर आलं 16. म्हणजे त्या गुणीची एक बाजू 16 मीटरची असेल. आलं लक्षात?